हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपण आपल्या आचार्य 90 FM माध्यमातून शालेय जीवनातील विद्यार्थ्यांसाठी किंवा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असो आणि आज आपण पुन्हा एकदा काहीतरी एक नवीन असा कार्यक्रम आपल्या आचार्य 90 FM वरती घेऊन आलेलो आहोत. आणि खरं तर हा सुंदर कार्यक्रम आम्हाला ज्यांच्यामुळे ऐकायला मिळतोय आपल्या सगळ्यांना, त्या म्हणजे आपल्या नारायणराव आचार्य विद्यानिकेतन चेंबूर या शाळेतील ग्रंथपाल पूनम राणे मॅडम यांच्यामुळे. आणि नेहमीच पूनम मॅम काही ना काहीतरी विद्यार्थ्यांसोबत किंवा विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. त्यांनी मुलांना पुस्तक कसे तयार होतं किंवा ते पुस्तक तयार होतानाची त्याची पद्धत काय असते, प्रक्रिया काय असते, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करवून दिला. पण यापुढे जाऊन त्यांनी मुलांना कविता लिहायला शिकवल्या. एखादी गोष्ट असते ती आपल्या मनामध्ये सतत विचार आपण त्या गोष्टीचा करत असतो, पण ती गोष्ट मी शब्दाच्या रूपाने कशा पद्धतीने कागदावर मांडते, या सगळ्या गोष्टी पूनम मॅम यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवल्या. आणि त्यातूनच आज हे विद्यार्थी इथवर जाऊन पोचले आहेत की त्या सगळ्या विद्यार्थ्यांची स्वतःची पुस्तकं प्रकाशित करण्यात आलेली आहेत. आता ही पुस्तकं म्हणजे कसली आहेत तर कवितांची पुस्तकं आहेत. आणि यातीलच काही विद्यार्थ्यांना आणि पूनम मॅमना आज आपण आपल्या आचार 90 FM वरती पुन्हा एकदा बोलवलेलं आहे. त्यांनी ही संकल्पना कशी मांडली किंवा या संकल्पनेच्या मागचा त्यांचा उद्देश काय होता, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि ज्या विद्यार्थिनींची पुस्तकं आज इथे प्रकाशित झाली आहेत त्यांच्या काही कवितांचा सुद्धा आस्वाद आपण आपल्या आजच्या भागामध्ये घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पूनम मॅम, तुमचं पुन्हा एकदा आपल्या आचार 90 FM वरती खूप खूप स्वागत. धन्यवाद. तुम्ही नेहमीच खूप छान उपक्रम आपल्या शाळेच्या माध्यमातून राबवत असता आणि आता नुकतंच तुम्ही मुलांना सुरुवातीला पुस्तक कसं तयार होतं हे शिकवलं आणि आता त्यांना कविता करायला शिकवल्यात आणि आता त्यांनी स्वतःची पुस्तकं तयार केलेली आहे, स्वतःची पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. तर ही संकल्पना तुम्ही कशी मांडलीत आणि काय उद्देश होता नेमका या मागचा? मुळात माझ्या लोकमान्य शिक्षण संस्थेच्या श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेमध्ये ग्रंथपाल कुठल्याही शाळेमध्ये वर्गावर जात नाही ताशिका घ्यायला, पण माझ्या शाळेमध्ये मात्र माझ्या संस्थेने वर्गावर ताशिका लावावी हा उपक्रम आमच्या शाळेत सुरू आहे आणि त्यातूनच मुलांशी माझा संबंध आला. आणि मग मी एक स्वतः लेखिका किंवा कवयित्री म्हणून आहे, पण माझ्यासारखी माझे विद्यार्थी घडावेत अशी माझी सुप्त इच्छा होती. आणि म्हणून मी गेल्या वर्षी, आपल्याला माहिती आहे की पुस्तक तयार होताना उपक्रम घेतला, त्यातून अनेक विद्यार्थ्यांनी, जवळजवळ 100-200 विद्यार्थ्यांनी स्वतःच्या स्वरचित कविता लिहिल्या. पण मग मला यावर्षी असं वाटलं, तास वाचनाचा आणि शोध बाल साहित्यिकांचा हा उपक्रम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन यावर्षी नवा उपक्रम माझा हा आहे आणि त्यातूनही आमच्या शाळेतल्या 6 मुलींची पुस्तकं तयार होत आहेत. त्यापैकी 4 विद्यार्थिनींचे कविता संग्रह आहेत आणि 2 विद्यार्थिनी नाटक लिहिलंय. आज आपण आम्हाला इथे आमंत्रित केलं आणि आज ह्या कविता अधिक प्रेक्षक अधिक श्रोते ऐकतील, त्यासाठी प्रथम आचार्य 90 FM रेडिओ सेंटरचे मी आभार मानते आणि आपण आज आपल्या मुलांच्याच कविता ऐकूया. नाही खरंच, कारण खूप सुंदर कल्पना आहे. कारण कसं असतं, आपण शाळेमध्ये बऱ्याच नवीन गोष्टी शिकत असतो आणि या गोष्टी हळूहळू म्हणजे असतं ना की शाळेमध्येच एक मुलांमध्ये उत्साह निर्माण होतो की मी ही गोष्ट शिकली आहे पण या गोष्टीतून शिकल्यामुळे मी आज हे करू शकते. खरं तर प्रत्येकालाच शाळेमध्ये किंवा कॉलेजात कविता करण्याची आवड असतेच. प्रत्येकाने वहीच्या शेवटच्या पानावरती काही ना काहीतरी 4 ओळी या लिहिलेल्याच असतात शालेय जीवनामध्ये. तसंच या मुलांच्या कविता या वहीच्या फक्त शेवटच्या पानावर पुरत्या मर्यादित न राहता त्यांना आज पुस्तकाचं स्वरूप मिळालेलं आहे. ही खरं तर खूप चांगली संकल्पना आहे आणि अशा पूनम मॅम सारख्या मॅडम ज्या आहेत त्या प्रत्येक शाळेमध्ये असाव्या असं मला वाटतंय. कारण जेव्हा शिक्षक अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह घेतील तेव्हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव हा मिळेलच, किंवा मुलं ही जी आहेत ते सतत प्रयत्नशील राहतील काहीतरी नवनवीन गोष्टी करण्यामध्ये. चला तर मग आता आपल्यासोबत आहे प्रज्ञा. प्रज्ञा, तू सुद्धा तुझं पुस्तक आलंय, तुझ्या पुस्तकाचं नाव काय मला सांग? देवाला सारे प्रिय. सारे देवाला प्रिय, क्या बात आहे. आणि हे म्हणजे तू कशावरती लिहिलेलं आहेस? खरं तर मी नाटक लिहिलेलं आणि काही कविता सुद्धा लिहिल्या. तर मला नाटक मध्ये श्यामची आई या संकल्पनेतून मी माझं एक रात्र 24 यातलं एक नाव म्हणून सारे देवाला प्रिय असं दिलं. क्या बात आहे, क्या बात आहे. बरं, तू या पुस्तकामध्ये काय नक्की मांडण्याचा प्रयत्न केलायस? की श्यामची ज्या गोष्टी आहेत त्या आपण नाटकात मांडल्यात, मी त्या नाटकात त्याचं रुपांतर केलंय.
क्या बात आहे, किती सुंदर आहे. म्हणजे ही कॉन्सेप्टच खूप सुंदर आहे. पण तू त्या व्यतिरिक्त तुझी कविता ही पुस्तकात प्रकाशित झालेली आहे, तर ती कविता तू आमच्या श्रोत्यांना ऐकवावीस अशी मी तुला विनंती करते. छोट्या छोट्या क्षणांचा मनात भरलेला मेळा असतो. छोट्या छोट्या क्षणांचा मनात भरलेला मेळा असतो. या मेळ्यात भरलेल्या क्षणांचा गुच्छ असतो. या मेळ्यात भरलेल्या क्षणांचा गुच्छ असतो. सोन्यासारखा तो दिवस, सोन्यासारखी ती माणसं. सोन्यासारखा तो दिवस, सोन्यासारखी ती माणसं. या सोन्यासारख्या माणसांसोबत आठवतात ती पावसाळ्यातील कणसं. क्या बात आहे. लहानपणीची ती वेगळीच मजा. लहानपणीची ती वेगळीच मजा. हे वय होते लवकर वजा, म्हणून लहानपणी मारायचो रजा. मधल्या सुट्टीत करायचो मजा. मोठे झाले की फुटतात पंख. मोठे झाले की फुटतात पंख. कायम राहू आई वडिलांच्या संग. कायम राहू आई वडिलांच्या संग. आयुष्यातले आठव्या जरा क्षण. आयुष्यातील आठव्या जरा दिवस. आई समोर केले उलटे बोलण्याचे धाडस. आयुष्य गोष्टीने असते भरलेले. गोष्टी संपल्या की आयुष्य संपले. वा 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 वा, किती सुंदर आहे. म्हणजे तू कितवीला आहेस? मी आता दहावीला. दहावीला. ही कविता मी नववीलाच केली. नववीला केलेली आहे. म्हणजे खूप छान. नववीच्या वयामध्ये असताना अशा गोष्टी सुचणं आणि अशा गोष्टी लिहिणं खूप छान कॉन्सेप्ट आहे. म्हणजे अगदी सोप्या आणि सगळ्यांना आवडेल अशा शब्दांमध्ये तिने लिहिलेलं आहे. खूप छान लिहिलंय. बरं सानिका, तू सुद्धा, तुझं सुद्धा पुस्तक प्रकाशन पुस्तक आलेलं आहे. तुझं काय, म्हणजे तुझं कसलं पुस्तक आहे किंवा काय? माझं खिडकी नावाचं पुस्तक आहे. खिडकी मी नाव असं दिलं कारण खिडकीमुळे आपल्याला खूप काही गोष्टी समजतात. खिडकीमुळे आपल्याला माणसांचं सत्य समजतं. आपण खिडकीतून पाहू शकतो आणि खिडकी म्हणजे गंमत सुद्धा असते. तर आपण लहानपणी खूप खेळायचं म्हणून मी खिडकी हे नाव दिलं पुस्तकाला. किती सुंदर आहे. ही कॉन्सेप्टच सुंदर आहे. कारण ना आपल्या अवतेभोवती ना अशा इतक्या लहान सहान गोष्टी असतात ना की आपल्याला कधी कधी ना माहितीही नाही पडत की अच्छा या गोष्टीचा असा अर्थ निघू शकतो. किंवा एखाद्या पुस्तकाला किंवा आपण करत असलेल्या गोष्टींना असे काहीतरी नावच असणं हे खूपच छान आहे. आणि खूप सुंदर नाव दिलंयस तू खिडकी. पण आता मला सांग, तुझी एखादी कोणती कविता तू श्रोत्यांना ऐकवणार आहेस? माझी कविता मी कोण हे सांगते सगळ्यांना कविता. दोन पाय असतात मला. दोन पाय असतात मला. किती पळवता रोज मला. किती पळवता रोज मला. इंधन नको पेट्रोल नको. इंधन नको पेट्रोल नको. नाही ध्वनी प्रदूषण जपत आहे क्षण क्षण. नाही ध्वनी प्रदूषण जपत आहे क्षण क्षण. दुखत असतील तुमचे पाय. दुखत असतील तुमचे पाय. व्यायामाची गरज काय. व्यायामाची गरज काय. एवढा परिचय करूनही नाही ओळखलं जराही. एवढा परिचय करूनही नाही ओळखलं जराही. ओळखलंस का मायकल मी आहे सायकल. ओळखलंस का मायकल मी आहे सायकल. क्या बात आहे. खूप कॉन्सेप्ट सुंदर. आणि इतक्या लहान वयामध्ये जो आपल्या बुद्धीला म्हणजे असं म्हणतात ना की आपल्या डोक्यात हे विचार येतच असतात. आपलं बालवय असतं, आपल्या बालपणात आपण जगत असताना हे विचार सतत आपल्या डोक्यात फिरत असतात. आणि त्याच विचारांच्या मधूनच या सगळ्या गोष्टींची निर्मिती झालेली आहे, या कवितांची निर्मिती झालेली असं मला वाटतं. पूनम मॅम, तुम्ही खरंच खूप छान इनिशिएटिव्ह घेतलंय आणि सगळ्या मुलांना तुम्ही खूप पुढे घेऊन चाललेले आहेत. कारण या वयामध्ये म्हणजे मोठं झाल्यानंतरही बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत नसतं की कवितेचा प्रवास कसा होतो, कवितेचा जन्म कसा होतो, पुस्तकांचा जन्म कसा होतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या मुलांना लहान असताना शिकवत आहात. एक ग्रंथपाल म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडताय. श्रोते हो, हा पॉडकास्ट जो आहे तो तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. पण या व्यतिरिक्त आता आपण फक्त दोघींच्याच म्हणजेच प्रज्ञा आणि सानिकाच्याच कविता ऐकल्या. पण अजूनही काही कविता तुम्हाला मी ऐकवणार आहे. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पुन्हा मॅम आणि त्यांच्या या सगळ्या विद्यार्थ्यांसोबतचा हा पॉडकास्ट जो आहे तो असाच सुरू राहणार आहे. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आणि आपला आजचा जो गल्पांचा सिलसिला जो आहे तो आज आपण आपल्या या चिमुकल्यांसोबत करत आहोत. शाळेतील विद्यार्थी अर्थात नारायणराव आचार्य विद्यानिकेतन चेंबूर येथील या शाळेतील विद्यार्थी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि या विद्यार्थ्यांची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या विद्यार्थ्यांनी स्वतःहून काही कविता लिहिलेल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या कवितांचं पुस्तक हे प्रकाशित नुकतंच झालं. परंतु आता त्यांनी स्वतःच पुस्तक म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी लिहिलेली अशी पुस्तकं सुद्धा त्यांची प्रकाशित झालेली आहेत. आणि हे सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत त्या शाळेच्या ग्रंथपाल पूनम राणे मॅडम यांच्यामुळे. आणि आज पूनम मॅडम सुद्धा आपल्यासोबत आहेत. आणि आता ब्रेक नंतर आपल्यासोबत जोडली गेलेली आहे अनुष्का आणि चैत्राली. पूनम मॅम, तुम्ही ही जी कॉन्सेप्ट मांडली
जेव्हा मुलांनी स्वतःचं पुस्तक पाहिलं की माझ्या नावाचं पुस्तक आलेलं आहे, त्यांच्या भावना काय होत्या किंवा पालकांकडून कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतो? मुलांना प्रचंड आनंद झाला, पालकांचे फोन यायला लागले की एवढ्या वयामध्ये, छोट्या वयामध्ये माझ्या मुलीचं पुस्तक होते, म्हणजे तो एक दिवाळीच्या दिवसातला त्यांना मिळाला खाऊ आहे, आनंद आणि मुळात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय, त्यामुळे हे साहित्यिक माझ्या शाळेतूनच निर्माण झाले. आज प्रत्येक मूल हे मोबाईलच्या विळख्यात सापडले, बरोबर, तर त्यांना हा छंद जोपासता यावा. म्हणजे आज तुम्ही माझ्या मुलांची पुस्तकं वाचली तर तुम्हाला दिसेल की आजूबाजूला दिसणाऱ्या परिसरातल्या त्यांनी गोष्टी मांडलेल्या आहेत त्या कवितेतून, त्यांना काहीतरी सांगायचंय. म्हणजे तुम्ही जेव्हा ऐकाल तर नक्कीच तुम्हाला ते जाणवेल नक्कीच. तर आता माम तर एवढं म्हणालेलं आहे त्यामुळे आता आपल्याला लवकरच छान कविता ऐकायला पाहिजे. तर मी अनुष्का तुझ्याकडे येईन. तुझं पुस्तक म्हणजे पुस्तकामध्ये शब्दांच्या हिंदुळावर या पुस्तकात तुझी खूप खूप सुंदर कविता आली होती, तर ती कविता तू आम्हाला ऐकवावीस अशी मी तुला विनंती करते. हा अनुष्का. मी माझी गावातला बोका ही कविता तुमच्या समोर सादर करेन. गावातला बोका मुंबईत आला, गावातला बोका मुंबईत आला, मुंबईत येऊन त्याने वडापाव खाल्ला, मुंबईत येऊन त्याने वडापाव खाल्ला, वडापाव खाऊन आली मज्जा, वडापाव खाऊन मज्जाच आली, बोक्याची मात्र आता फजेती झाली, बोक्याची मात्र आता फजेती झाली, वडापाव होता फारच तिखट, वडापाव होता फारच तिखट, वाटला सुरुवातीला फारच फिकट, वाटला सुरुवातीला फारच फिकट, पाणी पाणी धावत सुटला, पाणी पाणी धावत सुटला, पाणी पिऊन मात्र खूपच गोड हसला, पाणी पिऊन मात्र खूपच गोड हसला, थकून बोका म्हणतो कसा, थकून बोका म्हणतो कसा, मुंबईपेक्षा गावच बरा, मुंबईपेक्षा गावच बरा. वा किती सुंदर आहे. म्हणजे आपण फार फार तर लोक गावावरून मुंबईला येतात, पण बोका किंवा ती असं म्हणतात ना एक बडबड गीतं बालगीतं यांचा एक कुठेतरी तो फील आहे. आणि ह्या कविता ऐकल्यानंतर असं वाटतं की हा बालपण अजून जिवंत आहे. खूप छान अनुष्का. आता मी चैत्राली तुझ्याकडे येईन, कारण शब्दांच्या इंदळावर जे आपण पुस्तक प्रकाशन केलं सरांच्या हस्ते, माणिक पाटील सरांच्या हस्ते, त्या पुस्तकामध्ये तुझी कविता आहे, तर तू ती कविता ऐकवावीस. पोपट ही कविता मी आज तुमच्या समोर सादर करीत आहे. पोपट पोपट हिरवेगार, पोपट पोपट हिरवेगार, दिसते पोपट सुंदर फार, दिसते पोपट सुंदर फार, झाडावर दिसतो पोपट छान, मिरची खातो भडकणार, झाडावर दिसतो पोपट छान, मिरची खातो भडकणार, मिटू मिटू हाक मारी, मिटू मिटू हाक मारी, पेरूची फोड आवडे फारी, पेरूची फोड आवडे फारी, पिंजरा त्याचे घरी जरी, पिंजरा त्याचे घर जरी, बाहेर पडण्या फटफड करी, बाहेर पडण्या फटफड करी. क्या बात आहे, अतिशय सुंदर. मला असं वाटतंय की कवितांचा हा सिलसिला असा संपूच नाही. खूप छान, म्हणजे पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटलं, शाळेत गेल्यासारखं वाटलं. आणि कसं असतं, आपण कितीही मोठे झाले असलो तरी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शालेय जीवनातला जो भाग असतो त्याची मजा आपण प्रत्येकानेच घेतलेली असते. आणि सध्याच्या, जसं की पुन्हा मॅमने सांगितलं की मोबाईलच्या या जगामध्ये, म्हणजे आपण खूप जास्त मोबाईलकडे किंवा सोशल साईटकडे, सोशल मीडियाकडे वळत असताना, कुठेतरी पुन्हा एकदा मुलांच्या हातामध्ये वही पुस्तक येणं, मुलांनी कविता मोबाईलवर न ऐकता स्वतःच्या कविता बनवणं, तयार करणं आणि त्याचं पुस्तकात रुपांतर होणं, म्हणजे एकंदरीत मुलांना त्या गोष्टींपासून, म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी असतात ना की माझा मुलगा सतत मोबाईल बघतोय, सतत तेच त्याच त्याच गोष्टी करतोय, तो अभ्यास काही असं मन लावून काही करत नाही किंवा काही वेगळं करत नाही, तर ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवण्याचं काम त्यांच्या मॅडमनी केलेलं आहे, पुन्हा मॅमनी. तर मॅम तुमचं खरंच, तुमचा हा संकल्प आहे त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. खूप छान कॉन्सेप्ट तुम्ही मांडलेली आहे आणि तुम्हाला सध्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. दिवाळी तोंडावर आलेली आहे, दिवाळीच्याही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता या पॉडकास्टमध्ये मी आरजे कोमल इथे तुमची रजा घेतली आहे. तुम्हाला या लहानग्यांच्या कविता कशा वाटल्या ह्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. डन.